सर तुमचं वैशिष्ट्य मला एक दिसतंय की तुमच्या वयाचे जे लोक आहेत ते आता अनेक लोक निराश झालेले आहेत, अनेक लोक थकलेले आहेत, आता काही घडणार नाही असं त्यांना वाटतंय, पण तुम्ही नेहमी इतके उत्साही असता आणि मला आठवतंय आमचीच पिढी नाही आमच्या नंतरच्या अनेक पिढ्यांशी तुम्ही जोडून घेतलेलं आहे. कोल्हापुरात मी तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो, 11वी 12वीतली मुलं हा तुमचा तिकडचा प्रेक्षक किंवा श्रोता होता, हे तरुणांशी जोडून घेणं तुम्हाला कसं काय जमतं? एक तर गोष्ट अशी आहे की तुम्हाला मी सांगतो, तरुण नालायक आहेत हे वाटके मूर्खपणाचं आहे. आणि तरुण जर नालायक असतील तर मग म्हाताऱ्यांच्या नालायकीमुळे तरुण नालायक झालेले आहेत. विद्यार्थी जर नालायक असतील तर शिक्षक नालायक आहेत. पोरं जर नालायक असतील तर बाप नालायक आहेत. तेव्हा त्यांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याला दोष देणं हीच मुळामध्ये गोष्ट आहे. योग्य विचार ही मुलं स्वीकारू शकतात असं माझं मत आहे. त्यांचा मार्ग काही असो त्या मार्गाशी मी सहमत नाही, पण नक्षलवादीकडे चळवळीकडे जाणारे कोण पोरं आहेत? शिकलेली पोरं आहेत, हुशार पोरं आहेत, अडाणी पोरं नाही आहेत ती. तुम्हाला मी सांगतो त्यांचा मार्ग चुकीचा असेल, अरे पण आहेत ना, त्यांनी स्वीकारले ना, एक विचार स्वीकारला ना, आणि त्याच्यासाठी म्हणून प्राणाचं बलिदान द्यायला ते तयार आहेत. मार्ग चुकीचा असेल पण त्याच्यामध्ये काय लक्षण दिसतंय? माझ्यामध्ये त्याच्यामध्ये लक्षण असं आहे की तरुण नवा चांगला पुरोगामी योग्य विचार स्वीकारायला तयार आहे. आपण कमी पडतो आहोत, आपण कमी पडतो आहोत. मी महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं गेली 25 वर्ष दरवर्षी 10 दिवसांचं एक बौद्धिक शिबिर भरवतो, 10 दिवस रेसिडेन्शियल स्कूल. त्याच्यामध्ये मार्क्सवाद, लेनिनवाद, जात, वर्ग, धर्म, स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास, असे सगळे 10 दिवस त्यांना शिकवत असतो. आणि आज महाराष्ट्रातल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात आणि तिथल्या जिल्ह्याच्या नेतृत्व जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यापैकी 50% मुलं तुम्हाला अशी सापडतील का जी आमच्या या 10 दिवसाच्या वर्गातनं आलेले आहेत. तुम्ही त्यांच्यात गेला म्हणजे त्यांचं कळतं ना, तुम्ही त्यांच्यामध्ये जाणारच नाही. आणि न जाताच तुम्हाला मी सांगतो ते नालायक झाला असं म्हणून कसं काय पाहिजे? हां, आम्हाला बदलायला पाहिजे, आमची भाषा बदलायला पाहिजे, त्यांना समजेल असं बोलायला पाहिजे. आम्ही लंबे चौडे गप्पा मारून काय उपयोगी नाही, त्यांना कळतं की नाही हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मला असं वाटतं का बा तिथे पोटेन्शियालिटी आहे, त्यांच्याशी जोडून घ्या, त्यांच्यात जा, त्यांच्यात बसा, त्यांच्याशी बोला. कोल्हापुरामध्ये मी श्रमिक प्रतिष्ठान म्हणून 20-21 वर्ष पूर्वी एक संस्था स्थापन केली. तिच्या वतीनं माझा अपघाती लहान वयामध्ये वारलेला मुलगा अविनाश पानसरे याच्या नावानं आम्ही व्याख्यानमाला घेतो, दरवर्षी व्याख्यानमाला घेतो. यावर्षी 8वी व्याख्यानमाला महाराष्ट्रामध्ये नाविन्य असं आम्ही तयार केलं. एक विषय घ्यायचा, त्याचे 8 भाग पाडायचे आणि त्या 8 भागाचे 8 दिवस ओळीने व्याख्यानं द्यायची, विषय एकच. यावर्षीचा विषय आहे आमचा NGO. NGO हे NGO म्हणजे काय आहे, NGOचं अर्थकारण काय, NGOच्या अर्थी तुमचे आंतरराष्ट्रीय संबंध काय, NGO आणि सरकार, NGO आणि डावी चळवळ, NGO जे प्रश्न घेतात ते प्रश्न काय, एकमुद्दा आंदोलन आहे, ह्या सर्व प्रश्नांची आम्ही चर्चा करतो. आणि ह्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या विद्वानांना बोलावतो. आणि आमचं शाहू सभागृह 8ही दिवस ओव्हरफुल्ड असतं. योग्य रीतीनं सातत्यानं जर तुम्ही प्रयत्न केले तर ते करतात. कोल्हापुरामध्ये, कोल्हापूर हा असा जिल्हा आहे महाराष्ट्रातला की ज्या जिल्ह्यामध्ये 29 गावांमध्ये दारूबंदीची चळवळ झाली, उभी बाटली आडवी झाली. फार कमी लोकांना माहिती आहे किंवा महाराष्ट्र सरकारने कायदा केलेला आहे की गावातल्या सगळ्या बायकांनीच फक्त मतदान करायचं. आणि गावामध्ये जेवढ्या बायका मतदार असतील त्यांच्यापैकी 51% मतांनी जर सांगितलं की बाटली आडवी करायची तर तुम्हाला मी सांगतो की दारूचं लायसन्स दिलेलं दुकान बंद करतायत. अशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 29 गावांमधली दारू आम्ही बाटली आम्ही आडवी केलेली आहे. तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही मंडळी कधीतरी ज्या गावामध्ये दारूबंदी यशस्वी झाली त्यानंतर इन्व्हेरिएबली त्या बायका मोर्चा काढतात आपला विजय झाला म्हणून. तो मोर्चा बघायला काय बायका नाचत असत, अरे गुलाल उधळल्यानं अमकं करणं. तर ज्या बायका कधी घराच्या बाहेर पडत नाहीत आणि यांचा विजय कुणाच्या विरुद्धचा असतो, स्वतःचा पोरगा दारू पितो त्याच्याविरुद्ध, नवरा दारू पितो त्याच्याविरुद्ध, सासरा दारू पितो त्याच्याविरुद्ध. आणि बहुतेक 29 गावांमध्ये या महिलांना गावातल्या तरुणांनी साथ दिलेली. तुम्ही तरुणांचा प्रश्न काढला की नाही, विद्यार्थी आणि तरुण त्यांना साथ देतात आणि त्याच्यामुळे बायकांच्यावर बळजबरी करण्याची, त्यांच्या घरातल्या नवऱ्याची, सासऱ्याची आणि पोराची प्राज्ञा होत नाही. योग्य काम द्या, योग्य प्रबोधन द्या, योग्य चळवळ द्या, मुलं उभी. तुमचा आजही तरुणांवर विश्वास आहे? विश्वास आहे, त्यांच्यावरच विश्वास आहे आणि तेच करण्याची शक्यता आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यामध्ये मी गेली 15-20 वर्ष
सहभागी. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेचा घटक नाही, पण त्याच्या चळवळीचा घटक आहे. निर्माल्य नदीत टाकू नका, बाहेर टाका, ही चळवळ कोल्हापुरामध्ये सुरू केली. या चळवळीला मी उभा राहिलो. हिंदुत्ववाद्यांनी त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, आम्ही मी जाऊन उभा राहत असे, करायचं भांडण तर करा. चळवळीने मला दिलेली प्रतिष्ठा आमच्या कामाला आली. करता 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 निर्माल्याच्या बरोबर लोक गणपती ठेवू लागले. आता हा गणपतीसुद्धा आम्हाला पाण्यात टाकायचा नाही. आणि आता तुम्हाला मी सांगतो की आता आम्हाला तिथे उभं राहावं लागत नाही, तरीसुद्धा लोक निर्माल्य बाहेर टाकतात, गणपती बाहेर ठेवतात. आणि हे कोण करतं? आता ही चळवळ महाराष्ट्रभर पसरलेली आहे. हे कोण करतं? हे तरुण पुरं करतायत. म्हातारे साथ देतात नाही असं नाही, पण याच्यामध्ये तरुण पुढारी पुढे आहेत. मला थोडंसं तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे यायचं आहे. मगाशी तुम्ही अविनाशचा उल्लेख केला. तुमचा मुलगा अविनाश अकाली गेला, आणि असा धक्का दुसऱ्या कोणाला बसला असता तर तो कदाचित या वयामध्ये त्यातून बाहेर आला नसता.